लोकशाहीची हत्या केली असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता आणि आम्ही या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं सुद्धा ठाकरे म्हणाले होते. तर त्यांच्या बाजूने निकाल लागला तर कोर्ट चांगलं अशी भूमिका ठाकरे गट नेहमीच घेत असतो. नार्वेकरांवर टीका करणं त्यांची परंपरा असल्याचा टोला शिंदेंनी लगावलाय. निकाल चुकीचा वाटत असेल तर सर्वोच्च न्यायालयात जावं आणि न्याय मागावा असं आव्हान त्यावर गिरीश महाजनांनी दिलंय. म्हणजेच काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक राजे धरलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात काही कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे का? त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नस्तीवाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे. आमचं काही बिघडलेलं नाहीये. जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही. आम्हाला हा निकाल अमान्य आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. यापूर्वी देखील ते सकाळी कोर्टात, दुपारी कोर्टात, संध्याकाळी कोर्टात गेले होते. कोर्टाचा निर्णय त्यांच्या बाजूने लागला की कोर्ट चांगलं, निवडणुकाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला तर चांगलं, पण मेरिटप्रमाणे लागला तर मग त्याच्यावर टीका करायची. निवडणूक आयोगाला चुनाव आयोग म्हणायचं, आरोप करायचे. आज देखील स्पीकरवर आरोप झाले. ही त्यांची परंपरा आहे. मला वाटतं उद्धवजींना जर असं वाटत असेल की हा दिलेला निकाल चुकीचा आहे, सुप्रीम कोर्टाच्या विरोधात दिलेला आहे, तर मला वाटतं त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं, सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी जावं, तिथे त्यांनी दाद मागावी. परंतु ज्या भाषेत, शेळक्या भाषेत टिकपणी केली जाते आहे विधानसभेच्या अध्यक्षांबद्दल, असतीचा ज्युडिशरी पॉवर त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्याबद्दल जे बोललं जात आहे, मला वाटतं ते अतिशय आक्षेपार्ह आहे. तर इकडे एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार अपात्र न झाल्यानं खंत व्यक्त केली आहे. भरत गोगावले यांच्या प्रतोत्पदाला त्यांनी मान्यता दिली आहे, मात्र ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाले नाही आहेत, त्यामुळे याबाबत कोर्टात जाण्याचा विचार सुरू असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. आमच्या वकिलांसोबत बोलणं सुरू असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. ठाकरे गटानं नार्वेकरांसमोर खोटी कागदपत्रं सादर केल्याचंही शिंदे म्हणाले. आरोप प्रत्यारोप, मॅच फिक्सिंगचे आरोप, मॅनेज झाल्याचे आरोप, अशा प्रकारचा काही दबाव आल्यामुळे किंवा कसे हा जो निकाल दिलेला आहे समोरच्या विपक्षाच्या आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये, आम्ही देखील लीगल टीमबरोबर चर्चा करू आणि चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ.